काँग्रेसची आजची अवस्था एखाद्या हवेली मोडकईस आलेल्या जमीनदारासारखी आहे, असे खोचक विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसवर केले होते. पवारांच्या या विधानाशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं असे खुले निमंत्रण थोरात यांनी शरद पवार यांना दिलं आहे. त्यामुळे थोरात यांच्या या निमंत्रणावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले. तर पाहूया त्यांचा खास रिपोर्ट. बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी बोलताना शरद पवार यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं. तसेच काँग्रेसची अवस्था जमीनदारी गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे, या पवारांच्या विधानाशी असहमत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पवारांच्या विधानाशी मी असहमत आहे, त्यांच्या विधानाचा काहीच परिणाम होणार नाही. विरोधकांनी या विधानाचा कितीही राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेसचं काही नुकसान होणार नाही. पण अपेक्षा अशी आहे की या विचाराचे जे आहेत राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाशी जे बांधील आहेत त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा बरोबर यावं, एकत्र यावं, काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं आणि लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी एकत्र लढाई करावी असं आवाहन थोरात यांनी केलंय. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांच्या विधानाचं समर्थन केलं. खरं तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. राष्ट्रवादी तर मूळ काँग्रेसच्या विचारधारणेतूनच निर्माण झालेला पक्ष आहे, त्यामुळे आपण आपसात मतभेद ठेवण्यापेक्षा, टोकाची भूमिका घेण्यापेक्षा आणि एकमेकांना दुखवण्यापेक्षा, एकमेकांच्या विरोधात बोलण्यापेक्षा एकत्र आलं पाहिजे. आपण एकाच विचारधारेचे आहोत. अशा वेळी राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याची बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्य आहे. पवारांनी काँग्रेसमध्ये येऊन शक्ती वाढवावी ही भूमिका योग्यच आहे असं वडेट्टीवार म्हणालेत.